स्तुती करतो देवाची, तो श्रेष्ठ आणि महान देव आमच्यामध्ये आहे। त्याला आमच्या जीवनामध्ये अतिशय इंटरेस्ट आहे किंवा रस घेणारा तो देव आहे। आमेन। तो आमचा हात सोडत नाही आणि बायबल सांगते की त्याला आमचं बरं करण्यामध्ये इंटरेस्ट आहे। आमेन। मी येऊन तुला बरं करीन। हालेलुया। मी येऊन तुला बरं करेल। आणि आम्हाला प्रत्येकाला असं वाटतं की आमचं बरं व्हायला पाहिजे। काही लोक आपल्या लोकांचं बरं होण्यासाठी आलेत, काही स्वतःचं बरं होण्यासाठी या ठिकाणामध्ये आलेले आहेत, परंतु हे बरं करण्यासाठी किंवा आमचं चांगलं व्हावं यासाठी अनेक प्रयत्न अनेक पद्धतीने आम्ही प्रयत्न करत आहोत, परंतु बायबल मधली पद्धत जी कुणाचं तरी कुणाच्या घराचं कुणाच्या कुटुंबाचं निश्चित बरं होण्यासाठी जी शास्त्रातली पद्धत ती आम्हाला समजावून घेणं गरजेचं आहे। आमेन। पुष्कळ लोक आहेत, अनेकांच्या जीवनामध्ये संकट आहेत, अडचणी आहेत, आणि संकटानं मनुष्याचं जीवन निराश बनतं, जगण्याविषयीची आशा संपून जाती, परंतु देवावरचा विश्वास माणसाला मजबूत करत असतो। आमेन। आज सकाळी एका व्यक्तीने फोन करून त्याने मला सांगितलं की आमच्या मधल्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये सगळं काही संपल्यासारखं वाटत होतं, जगण्याची आशा संपली होती, परंतु धन्य त्या देवाचं नाव की ज्यानं यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याकडे संदेश पाठवले आणि 2 वर्ष प्रभूनं आमचा विश्वास एवढा वाढवला, प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही जगायला शिकलो। त्याने वचनाच्या द्वारे आमच्या जीवनाची बांधणी झाली, आमच्यामधली निराशा आमच्यामधली हताशा निघून गेली। पुन्हा मी तुम्हाला सांगतो की देवाला तुमचं बरं करण्यामध्ये मजा वाटते। आमेन। परंतु कित्येक वेळा आमचं बरं होत नाही किंवा आमचं चांगलं होत नाही आमची कुरकुर आहे। पुष्कळ लोक त्याच्यासाठी प्रयत्न करत आहे, काय केल्यानं माझं बरं होईल, काय करावं, आम्हाला काहीतरी मार्ग सांगा। पण आज मी तुम्हाला तो मार्ग सांगणार आहे। मत्त्याचं सुवर्तमान त्याचा 8वा अध्याय आणि त्याची 5 पासून 13 पर्यंतची वचन आपण वाचूया। मत्त्याकृत सुवर्तमान त्याचा 8वा अध्याय आणि त्याची 5 पासून 13 पर्यंतची वचन। शताधिपतीचा चाकर। शताधिपतीचा चाकर। मग येशू कफरनहूमास आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्याला विनंती करून म्हणाला प्रभुजी माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे। तो त्याला म्हणाला मी येऊन त्याला बरे करीन। आता पुष्कळ वेळा हा दाखला आम्ही वाचला, पुष्कळ वेळा ही गोष्ट आम्ही वाचली, परंतु आज नव्याने आमच्या जीवनात आमच्या परिवारामध्ये ही गोष्ट घडणार आहे, हा माझा विश्वास आहे, घडणार आहे कुठंतरी। हालेलुया। आणि ती घडत असताना असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये, तो शताधिपती आपल्या घरामधली अवस्था घेऊन येशूकडे आलेला आहे आपल्या घरातली परिस्थिती समजावून सांगण्यासाठी। आणि शताधिपती काय म्हणतो माहिती का, तू शब्द बोलला तर माझा चाकर बरा होईल, पण येशू काय म्हटला, मी येऊन त्याला बरे करीन, म्हणजे येशूला आमच्या घरात येऊन बरं करायचंय। आमेन। शब्दात ताकद आहे, आम्हाला माहिती की त्याच्या शब्दामध्ये ताकद आहे, आणि शब्दातली ताकद जग अनुभवत आहे। हालेलुया। जग अनुभवत आहे। साऱ्या जगामध्ये जर तुम्ही बघितलं ना, ते लोक म्हणतात आता नाश होणार आहे, आता युद्ध अटळ आहे, तिसरं युद्ध महायुद्ध होईल, जग संपून जाईल, फक्त प्रभूनं अडवून ठेवलंय बरं का। हालेलुया। ज्या दिवशी देव शब्द बोलेल ना, त्याच वेळेस युद्धाला सुरुवात होईल, पण होणार कधी, तुमचं आणि माझं रॅप्चर झाल्यावर। येस आमेन। तोपर्यंत किती आवया उठल्या, बायबल सांगत नाही का, युद्धाच्या आवया ऐकाल, परंतु एवढ्यात जगाचा अंत होणार नाही, ही परिस्थिती तुम आणि जगामध्ये निर्माण होईल, दुष्काळ होतील, भूमिकंप होतील, लढाया तुम्ही ऐकाल, राष्ट्र राष्ट्रावरती राज्य राज्यावरती
एकमेकावरती सासू सुनेवरती मम्मा भाऊ भावावरती आणि सगळी परिस्थिती जगाची बदलत असताना पण शब्द देवाचा जोपर्यंत जात नाही असं लिहिलंय जा म्हटल्यावर तो पांड्या घोड्यावरती स्वार होऊन येणार आणि मग सगळ्या असणाऱ्या संकटाला सुरुवात होणार आहे. तोपर्यंत देवाने शब्द आवरून ठेवलेला आहे म्हणजे देवाच्या शब्दामध्ये ताकद आहे. आमेन. आणि आज मी तुम्हाला हे सांगत आहे देवाच्या शब्दात ताकद आहे आणि शताधिपती काय म्हणतो तुम्ही शब्द पाठवा. पण येशू काय म्हटलं माहिती का मी येऊन त्याला बरे करीन. कुणाला तुमच्या घरात जे काही वाईट आहे ना ते सगळं मी काढून टाकेल आणि मी बरं करेल. हालेलुया. कांदू नाही का येशूला तुमच्या घरात यायचंय. प्रॉब्लेम का माहिती का त्याला तुमच्या घरामध्ये येण्यामध्ये इंटरेस्ट आहे. शब्द नको मागू. हालेलुया. शब्द देवाचं वचन आहे. आमेन. बायबल आहे. ठीक आहे आमच्या घरामध्ये पवित्र शास्त्र आहे आमच्या घरामध्ये बायबल आहे पण नुसतं बायबल नको तर येशूने स्वतः आमच्या घरामध्ये येणं आवश्यक आहे. आणि ज्या दिवशी येशू आमच्या घरात येईल ना सगळं बरं व्हायला सुरुवात होईल. आमेन. येशू घरात आल्याशिवाय बरं नाही होणार. हालेलुया. आमच्या घरातली सगळ्यात मोठी समस्या काय माहिती का आमच्या घरात सगळ्या वस्तू आहेत मोठ्या मोठ्या वस्तू आहेत चांगलं फर्निचर आहे आमच्याकडं झोपण्यासाठी चांगला बेड आहे पण त्या बेडवरती आम्हाला झोप येत नाही. ऐशारामाच्या सगळ्या सुंदर वस्तू आमच्या घरामध्ये आहे पण तरी सुद्धा आम्हाला आनंद मिळत नाही. पण ज्या दिवशी आमच्या घरात येशू येतो ना या सगळ्या वस्तूपेक्षा आमचं घर बरं बनतं. हालेलुया. लक्षात ठेवा वस्तूमध्ये आनंद नाहीये. वस्तूमध्ये आनंद असता तर जग काही म्हटलं नसता मी अर्ध द्रव्य गरीबाला देऊन टाकतो. त्याला माहितीये द्रव्यानं संतुष्ट होत नाही खरा आनंद येशूच्या येण्यानंच होणार आहे प्रियान. म्हणून बायबल सांगतं येशूचा जन्म झाला आणि देवदूतांची सुवार्ता काय होती साऱ्या जगाला झालेला मोठा आनंद. म्हणजे येशू जगामध्ये आला हा सगळ्यात मोठा आनंद आहे. आणि मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छित आहे तुमच्या घरात काही नसेल पण येशू असेल तर बरं व्हायला सुरुवात झाली. येशू असला पाहिजे बस. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू का सगळ्या वस्तू येतात आणि जातात. सगळ्या वस्तू बरं का पाहुणे पण येतात आणि जास्तीत जास्त पाहुणे आल्यावर काय सुट्टीमध्ये आले तर आंबे घेऊन येतील नाही का. आता आंब्याचा सीझन आहे आम्ही म्हणतो महाग आहे आंबे पाहुणे आले तर चार आंबे तर खायला मिळेल पण ते गेल्यावर तो आनंद संपणार आहे. काही वस्तू दिल्यावर तो आनंद संपणार आहे. पण येशूचं नाव तुम्हाला माहिती का इम्मॅन्युएल म्हणजे आमच्या संगती राहतो. मग येशू आमच्या संगती राहतो म्हणजे आनंद आमच्या संगती राहतो. मग कोणी जर म्हणत असेल मी दुःखी आहे माझं बरं नाही तर त्याचं कारण काय माहिती का तुमच्याकडे येशू नाही म्हणून तुमचं बरं नाही. कान देऊ नाही का येशू असेल तर बरंच आहे. शास्त्र सांगत शोकजनक खोऱ्यात जात असताना अबादनीचं स्थान तो हो तुम्हाला कोण येशू. आमेन. येशू जर तुमच्या संगती आहे येशू जर तुमच्या बरोबर आहे आणि म्हणून वाचूया ते वचन मत्त्याचं शुभवर्त आठवा अध्याय पाच वचन पाच पासून. हा मग येशू कफरनहूमास आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला. पहिली गोष्ट एक शताधिपती कोण आला एक शताधिपती म्हटलं मी येऊन बरं करेल. लक्षात घ्या पण त्याच्यासाठी मी स्वतःची ओळख येशूला सांगितली पाहिजे मी कोण आहे मी कोण आहे माझं स्थान काय माझी जागा काय आहे. लक्षात घ्या त्याच्या संबंधाने म्हटलं तो शताधिपती आहे आणि शताधिपती असताना सुद्धा एका सामान्य चाकरासाठी लक्षात घ्या बरं का तो आहे शताधिपती. आतापर्यंत चाकर जो आहे तो मालकाचं काम करत होता परंतु पहिल्यांदा येशू समोर मालक चाकरासाठी बदली करत आहे मध्यस्थी करत आहे. ही जागा हे स्थान सोडणं फार गरजेचं आहे. आमेन. शताधिपती ही एक जागा आहे एक स्थान आहे. कधी प्रभू बरं करतो माहिती का आम्ही आमची जागा जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत प्रभू बरं करत नाही. जागा सोडली पाहिजे आमचं स्थान आम्ही सोडलं पाहिजे. मी प्रभूकडे आल्यावर इतकं नम्र बनावं इतकी मोठी जागा त्याच्या हाताखाली शेकडो माणसं काम करते शताधिपती म्हणजे शेकडो माणसं त्याच्या हाताखाली काम करत आहे. आणि मग कदाचित आम्ही पाहतो की जसं आणि तो नामांचा कोडी जो आहे आणि नामान कोडी त्या ठिकाणामध्ये आपल्या बरोबर पण लोक घेऊन गेलेला होता पण शताधिपती येशूकडे येताना लोकांना घेऊन गेला नाही तो स्वतः आला. हालेलुया. चांगलं व्हायचंय ना तर स्वतःला प्रेझेंट करा स्वतःला सादर करा.
स्वतःला सादर करा येशू समोर. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, येशूला बाकीच्या लोकांमध्ये त्याला त्याच्या चाकराचं काही घेणं देणं नाहीये. चाकर आला का नाही त्यांना नाही विचारलं, तुझ्या चाकराला का नाही घेऊन आला. आता प्रार्थना कोणाला करायची त्याला घेऊन या. नाही का आम्ही पण असतो तर तसं म्हटलं असतं. पेशंट नाही आणला का, डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर पण विचारत नाही का. तिथे जाऊन तुम्ही सांगता का, नाही आमचे ते वडील आहेत त्यांना पॅरालिसिस झालाय औषध द्या. डॉक्टर काय म्हणतात पहिल्यांदा, हा कसला डॉक्टर आहे जो पेशंट बोल विचारत नाही, तो म्हणतो मी होम विजिट करून त्याला बरं करेल. फी पण नाही बरं का. हालेलुया, किती इंटरेस्ट आहे. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, एवढा मोठा देव, आणि तो का त्या व्यक्तीच्या घरामध्ये जायला तयार आहे. प्रश्न तोच आहे. शताधिपतीच्या घरी तो म्हटला नाही माझ्या घरी या, पण येशू त्याला म्हणतो मला तुझ्या घरी यायचं. का, कारण एवढा मोठा व्यक्ती असताना सुद्धा त्यानं आपल्या पदाची बढाई नाही मारली. येशू समोर येताना आपल्या सामान्य चाकरासाठी रद बदली आणि प्रार्थना घेऊन येत आहे. ही गोष्ट चांगलं व्हायचंय ना, तर परमेश्वराकडे येताना, देवासमोर येताना आपण आपली जागा, आपली स्थान, या स्थानाचा विसर पडला पाहिजे. आमेन. या जागेचा विसर पडला पाहिजे. हालेलुया. मी देवासमोर येताना पालक म्हणून जर आलो तर प्रभू माझ्याकडे दुर्लक्ष करणार आहे. कुठली जागा, कुठलं स्थान आहे. मी कोण अधिकारी, मी कोणतरी मोठा व्यक्ती आहे, माझं शिक्षण, माझं एज्युकेशन, माझी प्रतिष्ठा, माझा पैसा, माझा वेळ, कदाचित मी प्रभूकडे येताना का सम हे सांगण्याची गरज आहे. आणि आता ती काळाची गरज आहे. प्रभूकडे येताना, त्याच प्रभूकडे येताना लक्षात ठेवा, सगळं तुमचं मोबाईल तुमचं सगळं बंद करायला पाहिजे. का माहिती का, कुठला कॉल तुमच्याशी बोलण्याच्या ऐवजी आता माझ्याशी प्रभू बोलण्याचा समय आलेला आहे. हालेलुया. हे पाहिलं आत्ताच्या सिच्युएशनला जर असताना, तर कदाचित कोणीतरी त्या ठिकाणी, बरेच लोक म्हणतात मी येतो आणि थोड्या वेळ बसतो आणि जातो, कारण मला फार मोठी मीटिंग आहे, माझी अपॉइंटमेंट आहे. प्रभू त्याच्या बरं करत नाही. मग कोणाचं बरं करतो, येताना सगळं बाजूला ठेवताना म्हणतो प्रभूजी मी तुझ्या बरोबर उभं राहणार आहे, तुझी उपासना, तुझी आराधना करणार. कान देऊ नाही का. प्रभू कोणाचं चांगलं करतो, ज्याची भावना आपलं स्थान, आपलं पद बाजूला ठेवायचं आहे. हालेलुया. म्हणून तर मी पाहतो की दाविद राजा कराच्या कोशासमोर नाचताना, मिखल म्हणती इस्रायलाचे राजे सामान्य हलकट मनुष्यासमोर कराच्या कोशासमोर नाचताना काय सुंदर दिसत होते. परंतु देवानं त्याचं बरं केलं का, राजा असताना सुद्धा त्यानं आपला पोशाख काढला, सणाचा एफोद घालून परमेश्वरासमोर नाचला. त्याला आपल्या राजपदाचं कुठलं वैभव आणि कुठली कौतुक नव्हतं. त्याला माहिती होतं ज्याच्या समोर मी उभा आहे तो राजांचा राजा आहे, सगळ्यात उच्च दर्जाचा तो व्यक्ती आहे. कान देऊ नाही का, तुम्ही ज्याच्या समोर उभा आहात तो त्याच्या दर्जात सगळ्यात उंच दर्जा आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जगात कल्याण करण्याची ताकद फक्त त्याच्यामध्ये आहे, बस कोणामध्येच नाही. हालेलुया. तुम्हाला वाटत असेल की माझी माझी जी नोकरी आहे, माझे जे स्थान आहे, माझा बिझनेस आहे, माझा अधिकार आहे, याच्यानं माझं बरं होणार आहे, तर तुमचं कधीच बरं होणार नाही. मग जगकाय सुद्धा एवढा मोठा हा विचार करा ना. हो, आता मी जर मला कुठेतरी गेलो आणि कोणतरी वागताना मी झाडावर चढायला लागलो, शोभल खाव हसतील लोक, त्यांनी काय बघायला लागले, झाडावर चढायला लागलेला आहे. आता जग्ग एवढा मोठा अधिकारी आणि येशू या लागल्याबरोबर झाडाला झाडावर चढायला लागला, आणि त्याला सगळे ओळखत होते बरं का. त्याला ओळखणारे कमी लोक नव्हते. असं लिहिलंय, जग्गय कोणी श्रीमंत व्यक्ती होता. Yes. श्रीमंत व्यक्ती, मोठ्या अधिकाराचा व्यक्ती होता, पण येशूला पाहिल्याबरोबर झाडावर चढण्याचा प्रयत्न त्याने केला. आणि येशू पण त्याला काय म्हटलं, त्वरा कर खाली, आज मला तुझ्या घरी यायचंय. त्याला म्हटलं तुझ्या घरी यायचंय. हालेलुया. आणि इकडे जर आम्ही पाहतो, लाजरस आजारी पडला, निरोप धाडला मार्था मरियेनं, तुझा मित्र आजारी पडलेला आहे, घरी ये आणि त्याला बरं कर. येशू गेलाच नाही. कारण का हो, यांनी इकडून हुकूम त्याला तिकडे केला. येशू हुकमाचा ताबेदार नाही. त्याच्याकडे येताना ती नम्रता तुमच्याकडे असली पाहिजे. कोणती नम्रता, जी एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याकडे ती नम्रता आहे. म्हणून देवाच्या घरात आल्यावर अतिशय सामान्य बना, तुमचं बरं होणार आहे. आमेन. तुमचं बरं व्हायचंय ना. येस आमेन. मग परमेश्वराच्या घरात येशूच्या समोर आल्यावर मी माझा दर्जा कमी केला पाहिजे. आमेन. माझं पद कमी केलं पाहिजे. गौरव कोणाला, गौरव माझ्या प्रभूला. सगळं गौरव त्याला, सगळं गौरव त्याला. Yes, amen. याचं गौरव होऊ द्या प्रियांनो. आज सकाळीच
एका बहिणीने फोन केला आणि तिने सांगितलं, पास्टर रात्री 2 वाजेपर्यंत तुमचे मेसेज ऐकते आणि 2 च्या नंतर झोप नाही आली तरी तेच ऐकत असते आणि 1 मेसेज दिवसात 4 वेळा रिपीट करून ऐकत असते. हालेलुया. माझं समाधान होत नाही. आणि बोलता बोलता ते म्हटले, जे आजपर्यंत एवढे एवढे संदेश ऐकले, एवढे वक्ते ऐकले, सगळं काही केलं, परंतु देवानं तुम्हाला असं बनवलंय, असं काही तुमच्या मुखामध्ये ज्ञान घातलं, मी देवाकडे प्रार्थना करत आहे भारताच्या कानाकोपऱ्यात, जगाच्या कानाकोपऱ्यात असे सेवक, असे संदेश ते तयार होते, त्यास ते गौरव मी नाही घेतलं. मी म्हटलं, गौरव प्रभू तुला. कारण मला माहिती हे पुरवणारा तो आहे. हालेलुया. हे जाबाड आहे ते गाढवाच्या हातामध्ये, गाढवाचं जाबाड वापरणारा ताकदवान. ते मला जेवढं बोलत होते तेवढं म्हणत होते, प्रभू गौरव तुला, गौरव तुला, गौरव तुला. कारण मी जर माझं स्थान तिथं ठेवलं आणि मी म्हटलं नाही, मी म्हटलं असतं होय ना, मी खूप अभ्यास करतो, मी अमको करतो, मी हे पुस्तक वाचतो, तर मग तो म्हणला असता तुझं बरं होणार नाही. मला माहिती, जर मला बरं करायचं तर देवासमोर मला झुकवावंच लागेल. कान घेऊन ऐका, परमेश्वरासमोर कोणी व्यक्तीनं स्वतःला उंच करता कामा नये. शताधिपती एवढा मोठा व्यक्ती पण प्रभू समोर नम्र झाला. देवाच्या घरामध्ये ज्यास तुम्ही येता ना, त्यास तुम्ही सामान्य व्यक्तीसारखं, बाई बायबल सांगतात दाविद हलकट मनुष्यासारखा. कसला मनुष्य? म्हणजे तुच्छ. हालेलुया. तुच्छ. कोणाचं बरं होतं? जे परमेश्वराच्या घरामध्ये आल्यावर एकदम सामान्य बनतात. आराधना करताना मग ते गुडघ्यावर येतात, कधी रडतात, कधी उड्या मारतात, कधी हात उंच करतात, कधी आनंदी होतात, कधी दुःखी होतात, सामान्य माणसासारखं. पा, सामान्य माणसामधला फरक आहेत ना, ते रडताना बिंदास रडतात. आणि ज्या लोकांना काहीतरी, मी हिरो आहे, मी कोणीतरी ऍक्टर आहे, मी कोणीतरी नेता आहे, अमक आहे, तमक आहे, मग त्यांना भीती वाटते, रडायचं नाही, मेकअप खराब होईल. रडतात का? ते नाही रडत. त्यांचं रडणं नसतं का? आम्ही ऑर्डिनरी लोक नाहीये. दाविदानं त्याचं सामान्य पद आणि जग जाहीर करून टाकलं. तो म्हटलं, मी देवासमोर सामान्य आहे. तेव्हा समोर मी सामान्य. तुझी बायको त्याला म्हणते, अरे राजा आहेस ना, लाज वाटत नाही का? सामान्य माणसासारखा लाजतो, नाचतोस आणि सामान्य माणसासारखा उड्या मारतोस. कान देऊ नाही का? बरं व्हायचं तर सामान्य बना. आमेन. शताधिपती असताना आम्ही पाहतो की त्यानं आपलं स्थान दुर्लक्ष केलं. तुमचं स्थान तुम्ही दुर्लक्षित करा. तुम्ही कोण आहात? तरुण आहात, वृद्ध आहात, कसल्याच गोष्टीचा विचार करायचा नाही. परमेश्वराच्या घरात आल्यावर मी काय म्हणायचं? मी परमेश्वराचा सेवक, मी उपासक, मी आराधक, मी देवाचं वचन ऐकणारा. म्हणून तर आम्ही पाहतो, ज्यावेळेस शमुएलाशी देव बोलला, त्याच त्या ठिकाणामध्ये एलियाजक त्याला काय म्हणतो, ज्यास परमेश्वराचा दुसऱ्यांदा तुला आवाज येईल त्यास तू असं म्हण, बोल प्रभू तुझा दास. एवढ्या वर्षात एलीला काय समजलं माहिती का? परमेश्वर प्रभू आहे आणि आम्ही दास आहोत. देवाच्या घरात परमेश्वरासमोर येताना आम्ही दास बनून आलं पाहिजे. म्हणून तर येशू म्हटला, मी तुमचे पाय धुतो याच्यासाठी की जसं मी केलं तसं तुम्ही करावं, तुम्ही दास बनावं. मी गुरु असताना तुमचे पाय धुतलेले आहेत. आमेन. कान देऊ नाही का? तुमचं बरं कधी होणार आहे? ज्यास तुम्ही एकमेकासमोर दास बनाल, ज्यास प्रभूचे दास तुम्ही बनून देवाची सेवा कराल, त्याच दिवशी प्रभू तुमचं बरं करेल. दुसरी गोष्ट वाचूया त्याच्यामध्ये. 5 वचन, 8वा अध्याय 5 वचन. मग येशू कफरनहूम मास आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला. एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्याला विनंती करून म्हणाला, प्रभूजी, माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे. दुसरी गोष्ट, देव तुमच्या घराचं चांगलं पा. मी असं दिले त्या ठिकाणी काय वाक्य वाटलं, येशून मी येऊन त्याला बरं करील. तो त्याला म्हणाला मी येऊन त्याला बरे करील. म्हणजे मी येऊन तुझ्या घरात जे वाईट आहे ना ते सगळं काढून टाकील आणि तुझ्या घरामध्ये बरं काहीतरी करेल. कधी करणार आहे बरं? कधी बरं करणार आहे? पहिली गोष्ट तर तुम्हाला तुमची जागा सोडावी लागणार आहे. पहिला मुद्दा, तुम्ही प्रभूकडे येताना मी प्रभू तुझ्या समोर आहे ना, एक सामान्य व्यक्ती, भुकेला तानेला, तुझा दास, तुझी दासी, तुझं लेकरू म्हणून तुझ्याकडे आलेलं आहे. मग मी किती वयस्कर आहे, मी किती लहान आहे, मी किती मोठा आहे, माझा दर्जा काय, कॉलेजमध्ये मी कसा आहे, काम करतो तिथं मी किती मोठं पद माझ्याकडे आहे, ही गोष्ट देवासमोर चालत नाही.
कारण जे देवाने दिले तुमच्याकडे जे आहे ते देवाने दिलेलं आहे. लक्षात ठेवा, हे तुमच्याकडे जे पण आहे ते देवाने दिलेलं आहे. माझं काहीच नाही, स्वतःचं काय, तुमचं स्वतःचं काय. अहो तुमच्या नाकपुड्यातला श्वास पण तुमचा नाही. आता तुम्हाला श्वासाची किंमत कळाली. जेव्हा सगळे लोक व्हेंटिलेटरवर पडले ना, मी त्या परवा मीटिंगला गेल्यावर बरेच लोक येऊन साक्ष सांगत होते, आम्ही व्हेंटिलेटर होतो पास्टर, तुम्ही प्रार्थना केली आम्ही बरे झाले. म्हटलं देवा यांना श्वासाची किंमत कळाली, किती मोठा श्वास आज आम्ही उपभोगत आहोत हे आम्हाला किंमत कळाली. म्हणजे जे आहे ते देवाचं आहे भाऊ, आम्ही कशाचं मारणार आहे. नम्र तिथं व्हायला पाहिजे. आता दुसरा मुद्दा, नुसतं नम्रतेने जीवन जगून पण तुमच्या घराचं बरं होणार नाही. मी येऊन तुझं बरं करील. तुझ्या घरामध्ये जो चाकर आजारी पडलेला, चाकराकडे लक्ष देऊ नका. एक वस्तू, एक गोष्ट तुमच्या घरामध्ये आहे आणि जी वाईट आहे. बऱ्याच्या उलट काय वाईट, म्हणजे काहीतरी वाईट तुमच्या घरामध्ये आहे, काहीतरी समस्या. वाईट म्हणजे समस्या, काहीतरी समस्या तुमच्याकडे. मग लग्नाचा प्रश्न असतील, लेकरांचा प्रश्न असेल, नोकरीचा प्रश्न असेल, आत्मिक शांती असेल. आज एका बहिणीने मला मेसेज करून सांगितलं, 2 वर्ष माझा नवरा मला घेऊन जात नव्हता, 2 वर्ष. आणि ती मला सारखी सांगायची की त्याचं परिवर्तन व्हावं. घटस्फोटापर्यंत प्रकरण आलं होतं, त्याचं परिवर्तन व्हावं. 2 वर्ष माहेर आणून टाकलेलं होतं. आणि ती सारखी मेसेज करायची, त्याने घेऊन जावं, त्याने घेऊन जावं, त्याने घेऊन जावं. आणि तिचं एक सारखं ते चाललं. आणि मी एक सारखी मध्यस्थी करायची की प्रभू तिच्या नवऱ्याचं मन बदल, तिला घेऊन जाऊ दे, घेऊन जाऊ दे. आणि आज शेवटी तिचा मेसेज आला, 2 वर्षानंतर माझ्या नवऱ्याने मला घरी नेलं, आता आम्ही एकत्र राहावं आणि म्हणून प्रभूनं कृपा पुरवावी. काहीतरी आहे तुमच्या घरामध्ये, डिस्प्यूट आहे, काहीतरी वाद आहे, काहीतरी तुमच्या घरात अडचणी आहेत, वाईट काहीतरी लपलेलं आहे. आणि हे वाईट लपलेलं आहे ना, याच्यासाठी बरं व्हायला पाहिजे तर एक गोष्ट मात्र आवश्यक आहे. कोणती गोष्ट माहिती का? त्यानं आपल्या चाकरासाठी मध्यस्थी केली, त्याला मध्यस्थाची गरज आहे घरामध्ये. एक मध्यस्थ आवश्यक आहे तुमच्या घरामध्ये. तोपर्यंत बरं होणार नाही जोपर्यंत घरामध्ये कोणीतरी एक मध्यस्थी करणारा व्यक्ती नाहीये. आणि तो मध्यस्थी करणारा व्यक्ती जो आहे ना, आणि त्यानं कळवल्यानं त्या गोष्टीसाठी मध्यस्थी केली पाहिजे. शास्त्र सांगतं त्यानं आपल्या जीवनाचा विचार नाही केला. आता वास्तविक पाहता त्या चाकरासाठी त्यानं मध्यस्थी करण्याची गरज नाही. दुसऱ्या एकदा चाकराला सांगितलं पाहिजे असतं, अरे जा याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा रे, त्या येशू नावाचा कोणतरी सेवक आलेला आहे, कोणतरी ऐकलंय तो मसीहा आहे, तो लोकांना बरं करतो. आणि जसं आम्ही पाहतो त्याने ती पण गोष्ट ऐकली असेल की चौघांनी छतावरून नेलं पक्षघाती माणसाला आणि ती कौलं काढली, आतमध्ये सोडलं. त्याने 4 चाकरांना टाळे वाजून बोलवलं असतं आणि सांगितलं असतं जिथं कुठे येशूची प्रार्थना चालली, जाण्याचा काय तुमचा गाडी खर्च, याला नेण्याचा काय गाडी खर्च, जे काही खर्च येईल ते मी तुम्हाला देईल, तुम्ही याला घेऊन जा. पण तो तसा नव्हता, त्याला माहिती होतं नुसतं माझ्या चाकराला बरं करायचं नाही, माझ्या घराचं मला बरं करायचंय आणि त्याच्यासाठी मला मध्यस्थी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून तो स्वतःचा विचार करत बसला नाही. एक गोष्ट ध्यानात ठेवा, आत्मिक लोकांनी तुमच्या घराचं जर तुम्हाला बरं करायचं ना, तर तुम्ही लोकांसाठी मध्यस्थी करा. आमेन. तुम्ही लोकांसाठी मध्यस्थी कराल आणि तिकडे देव तुमच्या घराचं बरं करेल. स्वतःचा विचार करत बसू नका. येस, बायबल तर सांगतो तो आपल्या प्रिय लोकांना जे पाहिजे ते देतो. मग कोणासाठी मध्यस्थी करायची? अभिवचनाप्रमाणे तर देव तुम्हाला झोपे देणार आहे. त्याचे प्रिय लोक कोण? त्याचे प्रिय लोक आहेत, त्याचे निवडले लोक, जे त्याच्यावर प्रेम करतात, त्याची उपासना करतात, त्याची आराधना करतात, जे वचनाप्रमाणे जीवन जगतात, वचनामध्ये चालतात, त्यांना सगळं झोपेमध्ये पुरवतो. पण बरं जर करायचं ना, तर कोणासाठी तरी मध्यस्थी करा. आमेन. मध्यस्थ बना. देवाला मध्यस्थ्याची गरज आहे प्रिया. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का? येशून आमच्यासाठी मध्यस्थी केली म्हणून आम्ही बरे आहोत. आणि शास्त्र काय सांगतं माहिती का? त्यानं त्याला मेलेल्यातनं जिवंत करून सर्व अधिकार देऊन पित्याच्या उजवीकडे बसवलं. मध्यस्थीमुळं बरं का? हालेलुया. मध्यस्थीमुळं आम्ही ज्यावेळेस मध्यस्थी करू ना, आपोआप आपल्या घरातली परिस्थिती बरी व्हायला सुरुवात होणार आहे. काही लोकांना ते माहीतच नाही बरं कसं व्हायचंय. ते लोक आपलेच प्रश्न, आपल्याच समस्या. असं नाही की त्या शताधिपतीच्या घरामध्ये बाकीच्या प्रश्न नाही. त्याच्याकडे त्याचे प्रश्न आहेत, त्याच्याकडे त्याचे प्रश्न आहेत. पण त्याला माहितीये माझ्या चाकराचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्याच्याकडे पण त्याचे प्रश्न आहेत. असं जगामध्ये एक पण कुटुंब नाही की ज्या कुटुंबाकडे प्रश्न नाहीत. सगळ्यांकडे प्रश्न आहेत. आणि मग मी
या पोरांना घेऊन गेलो ते समस्या ऐकल्यावर पोरं म्हटले बापरे जगात एवढ्या समस्या आहेत का, अरे तुम्ही आत्ताशी एवढा ऐकायला लागला, मी फोनवर किती ऐकतो माझं मला माहिती आहे, तेवढ्या समस्या तेवढे प्रॉब्लेम आहेत जगामध्ये, पण सगळे मोठ्या आशेनं प्रभूकडे येतात हो. आमेन. आणि मला आनंद वाटतो या सगळ्यांसाठी मी मध्यस्थी करत असताना देव मध्यस्थ्याचं अंतःकरणानं माझं सुद्धा बरं करत आहे. हालेलुया. आज जे चांगलं आहे ना तुम्हाला वाटतं ना सगळं चांगलं व्हायला लागलं, याचं कारण काय माहितीये का, याच्या अगोदर आमची मध्यस्थी मर्यादित होती पण आता आम्ही अमर्याद मध्यस्थी करत आहोत आणि परमेश्वराच्या चांगुलपणाचा अनुभव त्याच्या बऱ्याचा अनुभव आम्ही घेत आहोत. मध्यस्थ बना. कोणासाठी? एक सामान्य चाकरासाठी की त्याने मध्यस्थी केलेली आहे. हालेलुया. कोणासाठी मध्यस्थी करायची? ज्यांचा दर्जा नसेल, ज्यांची पोत नसेल तुमच्या बाजूला बसण्याची, या लोकांसाठी मध्यस्थी करा. आमेन. त्याची पोत नाही आहे, चाकरासाठी त्यांना मध्यस्थी करावी. एक आत्मिक लोक, एक आध्यात्मिक लोकांचं वैशिष्ट्य काय माहिती का, ते अतिसामान्य लोकां ज्यांच्या विषयी ऐकाल त्यांच्यासाठी मध्यस्थी करतात. आमेन. ज्यांच्या विषयी ऐकाल. हालेलुया. मगाशीच एका व्यक्तीचा फोन आला आणि ते म्हटले पळक साहेब माझ्या पत्नीसाठी प्रार्थना करा. माझ्या पत्नीसाठी तुम्ही प्रार्थना केली रे केली की माझी पत्नी बरी होती. हालेलुया. आणि ते काय म्हटलं माहिती का, देव जसा आहे ना आम्हाला देव दिसत नाही पण आम्हाला तुमच्यातनं देव दिसतो आणि आम्हाला असं वाटतं की तुमची प्रार्थना त्यांच्यामध्ये जीवन आणण्याचं काम करते. का हो, हे मध्यस्थी तशीच असते. आमेन. मध्यस्थ जर असेल ना तर जगातल्या समस्या आपोआप दूर व्हायला सुरुवात होतील. आणि एक गोष्ट ठेवा, लक्षात ठेवा, तुमच्या प्रार्थनेनं जगातलं सगळं वाईट पण निघून जातं. येशू इथं सत्ताधिपती मध्यस्थी करतो चाकरासाठी. काय? चाकर आजारी आहे, त्याचं बरं नाही, आणि येशून मध्यस्थी ऐकल्यावर काय म्हटलं, मी येऊन त्याला बरे करीन. या शहरासाठी मध्यस्थी करा, देव या शहराला येऊन बरं करेल, 100% बरं करेल. एकमेकासाठी मध्यस्थी करा. Amen. शहरासाठी मध्यस्थी करा, देशासाठी मध्यस्थी करा. Alleluia. परिवारासाठी, कुटुंबासाठी मध्यस्थी करा. तुमची मध्यस्थी देव 100% ऐकणार आहे. आणि मी तर असं म्हणतो ना, एक एक परिवाराला धरून तुम्ही मध्यस्थी करा, देव त्या परिवाराला तर बरं करेल, त्याच्याबरोबर तुमच्याही घरामधलं सगळं असणारं दुःख पीडा दूर करेल. आता विचार करा, तो चाकर घरामध्ये पडल्यावर त्या मालकाला जाता येता बघताना किती टेन्शन येईल. आजारी माणसाला घरामध्ये बघा की तुम्ही, घरातच ही वाटत नाही, सारखं कणत कुचत असतं ना ते, ऊ आ आऊच, मग त्याचं शिंकणं, त्याचं खोकणं, त्याचा ठसका, मग त्याला ते सगळं द्यायचं. मग आम्ही काय म्हणतो, बापरे याला नेऊन दवाखान्यात आपटा, सहन होत नाही. मग या शताधिपतीनं योग्य फॉर्म्युला वापरला, हे सगळं बंद व्हायला पाहिजे तर मला मध्यस्थी करायला पाहिजे. घरातलं सगळं असणारं वातावरण जर बदलायचं ना, मध्यस्थी करा. इथं शास्त्र सांगतं तो गेला आणि आपल्या चाकरासाठी मध्यस्थी केली. तुम्ही कुणासाठी मध्यस्थी करत आहात? तुम्हाला वाटतं ना बरं व्हावं, मग एकमेकासाठी मध्यस्थी करा. कोणासाठी? त्या चाकराला माहित नाही त्याचा मालक, तो हॉस्पिटलमध्ये वैद्याकडे गेला नाही, त्याचा मालक ज्यानं शरीर निर्माण केलं, ज्यानं जीवन दिलं, ज्याच्यामध्ये शरीर बदलण्याची ताकद आहे, अशा एका व्यक्तीकडे गेला. या जगामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त मसीहाकडे, येशूकडे आहे, त्याच्याकडेच मध्यस्थी करा. बाकी कुठंच मध्यस्थी करू नका. सगळ्यासाठी मध्यस्थी करा. आमेन. शिक्षणासाठी मध्यस्थी करा, नोकरीसाठी मध्यस्थी करा, करिअरसाठी मध्यस्थी करा, भावासाठी मध्यस्थी करा, बहिणीसाठी मध्यस्थी करा, सगळ्यांसाठी मध्यस्थी करावी लागेल, त्यास आमचं बरं होणार आहे. पुढे वाचूया प्रवचन. हा प्रभूजी, प्रभूजी माझा चाकर, माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन. पा तिसरा मुद्दा सावचनामध्ये वाचा बरं ते वाक्य, परत वाक्य. प्रभूजी, प्रभूजी माझा चाकर. काय वाक्य वापरले? प्रभूजी. नाही प्रभूजी तर ठीक आहे, माझा चाकर. काय वाक्य वापरलं? माझा चाकर. मध्यस्थी करणाऱ्याला नेहमी आपलेपणाचं अंतकरण पाहिजे. माझं, माझं बरं का, माझा चाकर, माझा चाकर, आपलेपणा असला पाहिजे. जोपर्यंत आपलेपणा तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत तुमचं बरं होऊ शकतच नाही. सगळ्यांविषयी आपलेपणा असला पाहिजे. परत ते केजरीवालची मुलाखत, कोणीतरी सांगितलं ते केजरीवाल मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर त्यांना असं वाटलं की मदर तेरेसा एकदम इतकी सुंदर बाई की जिनं कुष्ठरोग्यांची सेवा केली, आणि मग तिच्याकडे जाऊन थोडंसं सोशल वर्क
सामाजिक काम कसं करायचं ते शिकावं, मग तिच्यापर्यंत पोहोचावं तर कसं काय पोहोचायचं म्हणून 10,000 रुपये घेतले आणि मदर तेरेसाकडे गेले आणि तिनं बघ 10,000 रुपये घेतल्या डोनेशन घेतल्याबरोबर लोकांनी तिला मदर तेरेसाकडे नेलं आणि ते मदर तेरेसाकडे गेले. मग मदर तेरेसाकडे गेल्यावर त्यांनी 10,000 रुपये मदर तेरेसाला दिले. ती म्हटली, ह्याचे काय करू मी, तुझे 10,000 मी काय करू, मला पैसा नाही माणसं पाहिजे हे कुष्ठरोग्यांची सेवा करायला. पैशानं नाही बरे होणार आहे, यांना माणसं पाहिजे. श्रम द्यायला तयार आहेस का? तो म्हटलं, एवढी मोठी बाई मला श्रम मागायला लागली. तर म्हटलं, ठीक आहे मी येतो आणि श्रम करतो. आणि मग तिने माझे 10,000 नाकारले, पण मला म्हटली की येऊन आठवडाभर सेवा कर इथं या कुष्ठरोग्यांची. मग तर म्हटलं, मी गेलो तिथं आणि कुष्ठरोग्यांची सेवा करायला लागली. मी नाकाला रुमाल बांधला आणि ग्लोव्ह घातले, पण मदर तेरेसा तिथं तिला त्या बाईला पाहिलं, नाकाला रुमाल नव्हता, हाताला हँडग्लोव्ह नव्हते, पण ती सगळ्यांच्या जखमा पुसत होती आणि त्या पेशंटच्या चेहऱ्यावरचा आनंद होता. तर मी पहिल्यांदा पाहिलं समाजसेवा अशी असते का होतो, आपलेपणा होता म्हणून ती संत बनली. हालेलुया. आपलेपणा जर नसेल ना तर तुमचं कधीच बरं होणार नाही. शास्त्र सांगतं, तो म्हटला माझा चाकर, लक्षात घ्या माझा, जे अडचणीमधले लोक आहेत ते माझे म्हणा, समस्येमधल्या लोकांना आपलेपणा दाखवा. हालेलुया. आम्ही पाहतो की चांगल्या शमरुड्याच्या दाखल्यामध्ये असं लिहिलंय, एक मनुष्य यरुश्लेम सोडून जात असताना लुटारूच्या हाती सापडलं, लेवीने त्याला आपलेपणा दाखवला नाही, याजकानं पण त्याला आपलेपणा दाखवला नाही, दोघांनी पण त्याला पाहिलं, ओलांडून गेले, मर तुझ्या मरणानं ऐक नाही, साहजिकच नाही, त्यांनी डायलॉग तो मारला असेल, कोण तुला यरुश्लेम सोडून जायला सांगत होत. आम्ही सांगितलं ना यरुश्लेमेत राहत इथं चोर लुटारू बाहेर बसलेले आहेत आणि मला मोठं नवल वाटतं. हा यरुश्लेम सोडून जात असताना लुटारीने यांना याला चोपलं, यांना कसं माहिती तो यरुश्लेमेच्या बाहेर, म्हणजे हे पण बाहेर गेलेच होते, याला कसं यांना कसं चोपलं नाही हो, पण त्यांना त्या लुटारूशीची माहिती होती की कोणत्या वेळेला जातात कोणत्या वेळी येतात. सांगण्याचं तात्पर्य ते नाही, पण मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची, जगामध्ये प्रत्येक जण चुकतो, येते का लक्षात? यरुश्लेम सोडून जाणारे हे सुद्धा लेवी आणि याजक होते, ते पण यरुश्लेमेच्या बाहेर गेले होते, ते पण यरुश्लेमेच्या बाहेर होते. पण प्रॉब्लेम काय माहिती का, एक चांगला शमरुणी ज्याच्या संबंधाने म्हटलं की तुम्हाला आणि मला ते चांगला शमरुणी बनायचंय, मग चांगल्या शमरुणाने काय केलं, याला उचललं, आपलेपणा दाखवला, त्याच्या जखमाला त्यानं तेल लावलं, द्राक्षरसानी पुसल्या, गाढवावरती त्याला ठेवलं, उतार शाळेमध्ये नेलं, आपलेपणानं त्याला सांगितलं याची काळजी घ्या, परत आल्यावर मी तुम्हाला जास्तीचा जो खर्च कराल मी तुम्हाला देईल. कान देऊ नाही का? बरं व्हायचं तर सगळ्यांसाठी आपलेपणा असू द्या. आमेन. सगळ्यांसाठी आपलेपणा असू द्या. देवाच्या लोकांचं वैशिष्ट्यच ते आहे, ख्रिस्ताचं अंतकरण असंच असतं. मग येशू त्या शिष्यांना विचारतो की ह्याच्यातला चांगला व्यक्ती कोण आहे, तो म्हणतो शमरुणी चांगला आहे, आम्हाला पण आपलेपणानं चांगलं बनायचंय. आमेन. असं नाही होणार, तुमचं अंतकरण सगळ्यांसाठी चांगलंय, मग त्या देवाला तुमचं वाईट करण्यामध्ये कसा इंटरेस्ट असेल? हालेलुया. देव चांगला आहे. Yes, amen. चांगल्या देवाला तुमचं चांगलं अंतकरण पाहिल्याबरोबर त्याला असं वाटतं की मला याचं चांगलंच करायला पाहिजे, मला याचं बरं करायचंय. याच्या चाकराला त्यानं आपलेपणा दाख, माझा चाकर, माझा चाकर. तुम्हाला माहिती का आज जगामध्ये आपलेपणा निघून गेलाय. जर तुम्ही बघितलं तर आज आमच्या देशामध्ये किती गोंधळ आहे. सगळ्याचा जन्म भारत देशामधलाच बरं का, आम्हाला काही इंग्लंडमधून इम्पोर्ट नाही केलं, सगळे आपले चेहरे एकसारखेच आहेत की है की नाही? भारतातल्या सगळ्यांची चेहऱ्यांची ठेवण एकच आहे. जर तुम्ही माझ्यावर तिकडं आला, सगळ्यांचे चेहरे कसे होते तिकडं एकसारखे, ते याला बघितलं का त्याला बघितलं कळत नव्हतं. कारण जिथं राहतात तिथं जन्मले लोक आहेत. जन्मतास काय होतं, आई वडिलांचे जीन्स येतात, मग तसलं नाक, मग तसले डोळ्याचं रंग, तसले केस, तसली उंची, जन्माला आल्यावर तसंच येतं ना. मग आम्हाला पण जन्माला घालणारे कोणतरी भारतातलेच होते ना. कदाचित स्वीकार वेगळा असेल, मी आज मी ख्रिस्ती असेल, मला जन्माला घालणारा आणि माझे वाड वडील पूर्वज ते कोणीतरी दुसरे आहेत, पण आम्ही एकच आहोत ना. मग आज आमच्यामध्ये भांडण काय, आपलेपणा निघून गेला. आणि आपलेपणा निघून गेल्यामुळं भारतामध्ये अशांती आहे, गोंधळ आहे, सगळीकडे वादविवाद आहे, मंडळीमध्ये, कुटुंबामध्ये, चर्चमध्ये, शेजारी पाजारी प्रत्येक ठिकाणी जर आपलेपणा आला तर सगळ्या घरांमध्ये शांती असणार. आपलेपणा असू द्या. माझे लोक,
हालेलुया माझे लोक तो तो माझा माझा चाकर लक्षात घ्या तो परका नाही कोणी तुमच्या जवळची व्यक्ती परकी नाही सगळ्यात उत्तम गोष्ट काय माहिती का ईशून रक्त देऊन तिला विकत घेतलेली व्यक्ती रक्ताचं नातं आहे ख्रिस्ताचं रक्त तुमचं नाही नातं पण ख्रिस्ताचं रक्ताचं नातं आहे ईशूच्या रक्ताचं नातं तुमच्या बरोबर आहे माझ्या समोरची व्यक्ती लहान असेल मोठी असेल या सगळ्या व्यक्तीला ख्रिस्तानं आपलं केलं असं लिहिलंय की त्यानं रक्ताची किंमत चुकून आम्हाला प्रत्येकाला त्याच्या कुटुंबात घेतलंय म्हणजे तो आपण त्याचे झालेलो आहोत मग समोरची व्यक्ती जी आहे ना प्रत्येकासाठी ख्रिस्तानं रक्त सांडलं योहान 3:16 देवानं जगावर बरोबर म्हणजे जग कोणाचं आहे परमेश्वर आणि तुम्ही कोणाचे आहात आता माझं नाव तेलोर आहे मग शालोम पण तेलोर आहे मग तो माझा झाला का नाही मग मी म्हणतो नाही नाही तो माझा नाही त्याचा माझा काय संबंध नाही त्याचा अरे तू तेलोरेच आहे ना तसं देवानं जगावर प्रेम केलं मग तो कुठल्या धर्माचा कुठल्या पंथाचा नाही तो देवाचा आहे मी देवाचा तर जगातली प्रत्येक व्यक्ती माझी मग तिच्यासाठी मला मध्यस्थी करावी आपलेपणानं रडायला पाहिजे तिच्यासाठी माझं आहे हालेलुया माझी पत्नी माझं लेकरू माझा मुलगा माझा भाऊ माझे लोक हा म्हणतो माझा चाकर चांगलं व्हायला पाहिजे तर ते चांगलं अंतकरण कोणतं चांगलं अंतकरण माझा चाकर हे चांगलं अंतकरण हालेलुया आपलेपणा त्याच्यामध्ये पुढे वाचूया माझा चाकर माझा चाकर माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे घरात पडला आहे तो त्याला म्हणाला मी येऊन त्याला बरे करीन तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की प्रभुजी आपण माझ्या छपराखाली यावं अशी माझी योग्यता नाही चांगलं व्हायला पाहिजे तर आणखी एक मुद्दा तुमच्या जीवनामध्ये फार महत्त्वाचा आहे ऐका फार सुंदर आहे आता मला किती आनंद झाला असता तिथे जक्का त्वरा कर खाली ये खाली येता येताच त्याची कॉलर टाईट झाली असती हालेलुया एकाला पण म्हटलं नाही तुम्ही एवढं वाजत गाजत वाजंत्री वाजवत त्याच्या मागे चाललंय येशू ख्रिस्त बोलो ख्रिस्त महाराज की एवढे सगळे वाजत गाजत चाललेले आहेत हा त्यावेळेस पण तसंच संजीवन होतं तुमच्यापेक्षा भारी संजीवन होतं तिथं बघा तिथं असं लिहिलंय प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो म्हटल्यावर ते शास्त्री परुषीचं डोकं फिरलं किती गडबड गोंधळ करायला लागले तेव्हा तुमच्यापेक्षा आत्ताच्या पेक्षा भारी संजीवन त्यावेळेस होतं आणि एवढं सगळं चालत असताना जक्कायला म्हणतो त्वरा कर खाली ये आणि जक्कायच्या घरी जातो त्या जक्कायची कॉलर टाईट झाली पण इथं आम्ही पाहतो या माणसाला सुद्धा तो काय म्हटला मी तुझ्या घरी येऊन आणि तुझ्या चाकराला बरं करेल पण तिथं जर तुम्ही बघितलं तर तो असं म्हटला मी तेवढ्या योग्यतेचा नाही म्हणजे श्रेष्ठत्व त्यानं देवाला दिलं आमेन कधी बरं होतं माहिती का जस मी कमी होतो आणि माझा प्रभू मोठा होतो हालेलुया नेहमी आम्ही स्वतःला कमी लेखायचं प्रभू पेक्षा मी मोठा नाही तेव्हा तुला गौरव तुला महिमा आमेन मी कोणीच नाही जे माझ्याकडे आहे ते तुझ्यापासूनची उत्तम देणगी आहे तुम्ही माझ्या छपराखाली यावं इतकी तेवढी योग्यता नाही पण कित्येक वेळा आम्ही प्रभूकडे आल्यावर असं म्हणतो मी आलो नाही का शुक्रवारी प्रार्थनेला मग अजून किती शुक्रवार यायचे बऱ्याच लोकांचं गणित ठरलेलं असतं अहो तो काय टीव्हीचा हप्ता आहे का 4 हप्ते 8 हप्ते मग तुमचा टीव्ही तुमचा झाला तसं बरेच लोकांना वाटतं किती रविवार किती शुक्रवार यायचं ही हप्त्याची वस्तू नाही ही मालकीची वस्तू आहे आणि मालकीच्या वस्तूचा हप्त्याच्या वस्तूचा संबंध काय असतो माहिती का मालकीची वस्तू कायम घरामध्ये असते हप्त्याची वस्तू भरले नाही तर ते जप्त होऊन जाते तसं तुमचं आरोग्य जप्त होऊन जाईल तुमचं असणाऱ्या घरामधला आनंद जप्त होऊन जाईल पण ख्रिस्ताशी तुमचं नातं जर घनिष्ठ झालं ना तर कायम स्वरूपी त्याचं राज्य तुमच्या घरामध्ये राहील मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे श्रेष्ठत्व त्याला दिलं पाहिजे प्रभू म्हणशील तेव्हा तू म्हणशील आवाज दे मी तिथं हजर आहे हालेलुया किती सुंदर बोलला तो माझ्या छपराखाली येण्याच्या माझी योग्यता नाही वाचा बरं तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की प्रभुजी आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही एक गोष्ट ध्यानात ठेवा कधी सुद्धा तुमचं चांगलं व्हायला पाहिजे तर ही भावना तुमच्यात असू देऊ नका मी खूप प्रार्थनाशील आहे मी खूप विश्वासू आहे मी खूप चांगला आहे मी प्रभूचं वचन पाळतो मी दर रविवारी चर्चला जातो
ही भावना घेऊन तुम्ही जर देवाच्या घराकडे आला तुमचं कधीच चांगलं होणार नाही. बरं व्हायला पाहिजे ना. तर तिथं म्हटलं पाहिजे मी योग्यतेचा नाही देवाच्या घरात जाण्यासाठी, पण प्रभूने मला कृपा पुरवली. मी चांगलाय म्हणून देवाच्या घरामध्ये नाही, तो चांगलाय म्हणून. मी उत्तम वादक आहे म्हणून प्रभूची उपासना करत नाही, तो सर्वोत्तम आहे म्हणून त्याची उपासना करतो. मी उत्तम गायक आहे म्हणून प्रभूचं गीत गात नाही, माझ्या गाण्यानं प्रभू संतुष्ट होत नाही, तर मी असा प्रयत्न करतो की माझं गाणं त्याला पसंत व्हावं, ही भावना माझ्यामध्ये असली पाहिजे, मग देव त्यातले आशीर्वाद देतो. आमेन. असं कुठंच लिहिलं नाही दाविद उत्तम गाणारा वाजवणारा होता, पण असं लिहिलंय तो ज्यावेळेस वाजवत होता त्या शौलातला दुरात्मा निघून जात होता. ही आयडेंटिटी, ही ओळख आहे. काय ओळख आहे? बरं होण्याची ओळख काय माहिती का? तिथं फक्त प्रभूच उंच झाला पाहिजे, प्रभूला उंच केलं पाहिजे. हालेलुया. तेव्हा समोर येताना ती भावना असली पाहिजे, प्रभू मी काहीच नाही, सगळं काही तूच आहे, मी तर मी तरी एवढा टाकव की माझ्या छपराखाली सुद्धा तू येऊ शकत नाही, तू एवढा मोठा देव आहेस. लक्षात ठेवा, ज्याची तुम्ही सेवा करत आहात तो पवित्र आहे, तो शुद्ध आहे, जगाचा चालक, जगाचा रक्षक, सांभाळणारा. आणि शास्त्र सांगतं तो शताधिपती काय म्हणतो माहितीये, तू शब्द बोल. आमेन. शब्द बोल. देव हा शब्द आहे, एक शब्द जर त्यानं बोललं ना तर परिस्थिती बदलली जाते. इतका मोठा देव आहे. आमेन. इतका मोठा देव आहे. म्हणून त्याच्याकडे येताना भावना काय असली पाहिजे, मी तेवढ्या योग्यतेचा नाही, ही भावना असली पाहिजे. हालेलुया. मी खूप चांगला आहे, मी खूप चांगली आहे, मी खूप धार्मिक आहे, मी खूप विश्वासू आहे, मी खूप त्याग केला, मी अमक केलं. नाही, हे डोक्यातनं काढून टाका. त्याग आपला काहीच नाही, सगळ्यात मोठा त्याग ख्रिस्तानं केला. स्वर्गाचा मालक असताना सामान्य व्यक्तीसारखा वधस्तंभावरती गेला, निर्दोष निष्कलंक असताना सुद्धा आपला देह वधस्तंभावरती देऊन टाकला. का? तर मानव जातीला उद्धार आणि सुटका मिळावी. आम्ही त्याच्या मोबदल्यामध्ये काही सुद्धा त्याग केला नाही प्रियांनो, ना आमच्या हातामध्ये खेळ ठोकले, ना पायामध्ये खेळ ठोकले, ना आमच्या डोक्यात काट्यांचा गुड घातला. पण ख्रिस्ताचं शरीर छिन्न विछिन्न करून सुद्धा पित्याच्या उजवीकडे देवाचा लाडका, आत्तापर्यंत कुठले दोष त्याच्यामध्ये नसताना एवढा चांगला प्रभू तुमच्या आणि माझ्यासाठी बलिदान झाला, याच्यापेक्षा भारी देव तुम्हाला कुठं सापडणार आहे. बायबल सांगतं त्याला आम्ही उंच केलं पाहिजे, त्याला गौरव दिलं पाहिजे. चांगलं व्हायचं, देवाला गौरव द्या. आमेन. एक गोष्ट तुम्हाला सांगू का, कोणी तुमचं कितीही कौतुक केलं तर कौतुक करून घेऊच नका. आमेन. ती सवय फार वाईट आहे. काय होतं माहिती का, लुसिफर नेमकं तुम्हाला तीच गोष्ट करतो. तुम्ही खूप चांगले आहात, तुमचा कोणी सन्मान करत नाही, तुम्हाला कोणी किंमत देत नाही. अरे देवाचं मंदिर हे त्याला किंमत देण्यासाठी आहे, त्याला गौरव देण्यासाठी. चांगलं करून घ्यायचं ना, चांगलं करून घ्यायचं. तर भावना काय काय वाचा बरोबर. तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की प्रभूजी, प्रभूजी आपण माझ्या छपराखाली यावे, आपण माझ्या छपराखाली यावे, छपराखाली यावं अशी माझी योग्यता नाही. प्रत्येक परिवारानं काय म्हटलं पाहिजे की प्रभू माझ्या घरात येण्याच्या योग्यतेचं नाही असं माझं कुटुंब आहे. हालेलुया. असं नाही म्हटलं पाहिजे आमचं घर खूप धार्मिक आहे, असं नाही म्हटलं पाहिजे आमचं घर खूप प्रार्थनाशील आहे. त्याची पावती देव तुम्हाला 100% देणार आहे, याचा अर्थ असा नाही. असं लिहिलंय मीच, आता तो माझा विषय नाही, पण जाता जाता तुम्हाला सांगतो. प्रेषितांच्या कृत्यामध्ये म्हटलं, कर्नेलियस नावाचा इटलीच्या फलटणीत असणारा एक शताधिपती, तो 10 कुटुंबासह देवाचं भय बाळगणारा आणि दानधर्म करणारा, प्रार्थना करणारा व्यक्ती होता. म्हणजे त्याची दखल देव घेतो. तुम्ही कशी आहात, माझ्यापेक्षा आणि तुमच्यापेक्षा देवाला जास्त माहिती आहे कसे तुम्ही आहात बरं का. आम्ही एकमेकाला प्रूव्ह करू शकत नाही, ना तुमची मी तुम्हाला धार्मिक ठरू शकतो, ना तुम्ही मला धार्मिक ठरू शकता. ठरवणारा तिथं आहे. मग त्याला सांगायचं की प्रभू मी जी धार्मिक पण आहे, मी चांगला पण आहे, कदाचित मी जास्त विश्वास पण ठेवतो, पण ही माझी धार्मिकता नाही, तुमच्यामधला विश्वास. पवित्र आत्म्याच्या कृपादानामध्ये म्हटलं, कोणामध्ये असा विश्वास आहे की त्याचा विश्वास हे कृपादान आहे, कोणामध्ये देण्याचं, कोणामध्ये धार्मिकता अद्भुत करण्याची शक्ती, मग कोणाचं आहे? पवित्र आत्म्याच्या द्वारे. म्हणजे पवित्र आत्मा दिला कोणी? येशू ना. मग आमच्याकडे काय? आम्ही फक्त एक रिकाम मडका आहोत
जसं काना गावामध्ये येशू म्हणतो ना रांजण रिकाम करा, कारण याच्यात मला मिरॅकल करायचा, याच्यात मला चमत्कार करायचा, याची महती मला वाढवायची. रांजण रिकाम केलं, पाण्यानं भरलं, येशूर डोकावलं, पाण्याचा द्राक्षरस झाला, लोकांनी कौतुक केलं, पण याचं गौरव कुणाला? येशूला. त्यानं आपल्या चिन्हाचा प्रारंभ केला काना गावातल्या द्राक्षरसाच्या द्वारे. तसं तुम्ही जर गौरव प्रभूला दिलं तर या गावात तुमचं घर येशूच्या चमत्काराची साक्ष देणार आहे. म्हणून सगळ्यात चांगली गोष्ट जर तुमचं बरं व्हायला पाहिजे तर गौरव प्रभूला द्या. आमेन. कोणी विचारलं ना कसं काय म्हटलं पाहिजे, तर म्हणायचं नाही हो आम्ही खूप वाईट होतो पण प्रभूनं केलं. हालेलुया. पूर्वी आम्ही असं नव्हतो पण देवानं केलं. बघा आमची योग्यता नव्हती. मी बऱ्याच लोकांना सांगतो हो आम्ही आणि दुसऱ्याचं उष्ट खाणारे लोक होतो. मला देशात काय बरेच तुम्ही असं सांगता, मग काय सांगू? राजवाड्यात राहायला होतो. आमचे वडील अमेरिकेचे पंतप्रधान होते, तिथून आम्ही सगळं घेऊन इथं आलो. अहो कोण कुत्र विचारतंय तुम्हाला? पण दावीद म्हणतो त्यानं धुळीत न काढून राजगादीवरती बसवलं, ही टेस्ट मध्ये ही साक्ष आहे. गौरव कोणाला? त्याला. दाविदासारखं बोलायचंय. ते एकीकाळी धुळीत होतो पण आज राजगादी त्यानं मला दिली. हे बरं करण्याचं माध्यम, हे बरं करण्याचं माध्यम. लक्षात ठेवा, जी स्थिती तुमची होती ती तुमची साक्ष आहे. हालेलुया. जी स्थिती तुमची आहे, येस, ही तुमची साक्ष आहे, तुमची टेस्ट मनी आहे. आणि आता तुम्ही जिथं आहात तिथं प्रभूमुळं आलेला आहात. हालेलुया. ती जगाला आशा आहे तुमच्याकडे बघून. एक मरणाऱ्या व्यक्तीला पण कळतं की नाही काहीतरी आहे, देव आहे जगामध्ये, तो कार्य करणार आहे, चमत्कार करणार आहे. आमेन. म्हणून याच्यात आशा सोडायची नाही, गौरव प्रभूला द्यायचं. शेवटची गोष्ट वाचूया, पाचवच. तेव्हा शताधिपतीने, शताधिपतीने उत्तर दिले, उत्तर दिलं की प्रभूजी. काय उत्तर दिलं त्यानं? प्रभूजी, प्रभूजी आपण माझ्या छपराखाली यावे, आपण माझ्या छपराखाली यावं अशी माझी योग्यता नाही, अशी माझी योग्यता नाही, योग्यता नाही, पण पण शब्द मात्र बोला. काय करा? शब्द मात्र बोला. कधी देव तुमच्या घराचं बरं करतो? ज्या वेळेस तुम्हाला देवाच्या शब्दावर विश्वास असतो. लक्षात ठेवा, कधी तुमचं बरं होणार आहे? तुमचा विश्वास देवाच्या शब्दावर म्हणजे पवित्र शास्त्रावर असला पाहिजे. बस तुमच्या बुद्धीवर, तुमच्या ज्ञानावरती, तुमच्या ओळखीवरती, तुमच्या ताकदीवरती, तुम्ही करत असलेल्या परिश्रमावरती, तुम्ही करत असलेली मेहनत. लक्षात ठेवा, ताकद पण देवच तुम्हाला पुरवतो मेहनत करण्यासाठी, बुद्धी पण देवच तुम्हाला देतो. हालेलुया. असं लिहिलंय, मग ज्यास दर्शन मंडप बांधायचं त्यास मोशेला देवानं सांगितलं, अरे या सगळ्याची तरतूद मी करून ठेवलं, मंडप कुणी बांधावा, सोनं सोनाचे कारागीर कोण आहेत, सगळे मी बनवून ठेवलेले आहेत. कुणासाठी? माझ्या मंदिरासाठी. मी त्यांना ज्ञान बुद्धी दिलेली आहे. हालेलुया. या जगामध्ये सगळं ज्ञान देवापासून आहे. आमेन. आमच्याकडे काहीच नाही, सगळं देवापासूनच आहे. हालेलुया. मग विश्वास कशावर असला पाहिजे? ना सायन्सवरती, ना अर्थशास्त्रावरती, ना तुमच्या ताकदीवरती, ना मेडिसिनवरती, पण शब्दावर विश्वास असला पाहिजे, देवाचा शब्द. म्हणून आम्ही म्हणतो तेरा नाम कापी आहे, तेरा शब्द कापी आहे. अहो गाणं गायचं नाही, ते अनुभव घ्यायचा. शब्द बोल, येस आमेन. एन्जॉय करा देवाचा शब्द. हालेलुया. आणि एक गोष्ट देवा लक्षात ठेवा, देवाचा शब्द स्वीकारण्याची ताकद असली पाहिजे. परवा कोणीतरी एका ब्रदरने मला फोन केला आणि त्याने सांगितलं की तुम्ही ज्यावेळेस ती भविष्यवाणी करत होता माझ्या घरात सेम समस्या तशीच चालू होती, आणि ज्यावेळेस ती भविष्यवाणी चालली मी त्या शब्दावरती विश्वास ठेवला आणि ती भविष्यवाणी मी स्वीकारली. विश्वास आहे ते म्हणतात, ती भविष्यवाणी मी स्वीकारली आणि येणाऱ्या दिवसामध्ये ती माझी ती भविष्यवाणी माझ्या जीवनात सिद्ध होणार आहे, पूर्ण ते जाणार आहे. या शब्दावर विश्वास असला पाहिजे. हालेलुया. प्रभू ते करणार आहे. आमेन. आता तो चाकर अजून पण आजारीच आहे, चाकर अजून बरा झाला नाही, पण येशू तो काय म्हणतो? शब्द मात्र बोला. आमेन. चाकर नाही बरा झाला, शब्द बोला. कदाचित तुम्ही इथं प्रार्थनेला येताना तुमचे प्रश्न तसेच असणार आहे, पण विश्वास ठेवा देवाच्या शब्दावरती. आमेन. आणि सगळ्यात चांगली गोष्ट माहिती का? बायबल काय सांगतं? तू मुख उघड म्हणजे मी ते भरीन. कोण भरणार आहे? परमेश्वर. मग मुख कुणाला उघडायचंय? प्रार्थना करणाऱ्याला उघडायचं. भरणार कोण आहे? परमेश्वर. मग शब्दावर जर तुमचा विश्वास आहे ना, तर तुम्ही व्यक्तीवर नाही विश्वास ठेवणार, मग कोणावर विश्वास ठेवणार? देवावर, शब्दावर. येस आमेन. जी प्रार्थना करणं, बरेच लोकांना वाटतं पाळ्या साहेबांनी डोक्यावर हात ठेवलं जरा वेगळं असतं, त्यांच्याकडं काही 666
चार किती व्होल्टेज काय असतं कुठलं 440 व्होल्ट आहे का? त्यांनी डोक्यावर हात ठेवला, अहो ते डोक्यात शब्द तो पुरवतो, ही ताकद असली पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. हा व्यक्ती प्रार्थना करतो, ती प्रार्थना करणारा व्यक्ती नाही, शब्द पाठवणारा श्रेष्ठ आहे. ते चाकर म्हणत आहे, चाकराला ते कळ बरं व्हायचंय ना, मग शब्दावर विश्वास ठेवा, व्यक्तीवर नको बरं का. हालेलुया. कोणताच व्यक्ती बरं करणार नाही, पण येशू बरं करणार आहे. शब्द पाठव, तुझा शब्द पाठव, मग तो त्याचा शब्द कोणाकडून पण पाठवतो. ऐका, कोणाकडून पण शब्द पाठवतो बरं का, नीट ऐका, मी जे बोलतो ते जबाबदारीने बोलतो. मला मला ज्ञान सांगण्यासाठी गाढवाच्या तोंडात शब्द घातले हो. हालेलुया. मला मला वाचवण्यासाठी गाढव बोलायला लागलं, म्हणजे देवानं म्हटलं का रे जरा दुसरं तर चांगलं काहीतरी पाठवायचं. मी म्हटलं असतं नाही का, वापरून वापरून गाढव वापरलं. अरे तो म्हटलं ह्याच्यासाठी तर मी देव आहे, माझी ताकद माणसाला कळाली पाहिजे. गाढव नाही महत्वाचं, माझा शब्द महत्वाचा आहे. शब्दातली ताकद समजून घ्या, देवाच्या शब्दावर विश्वास ठेवा. कोण व्यक्ती प्रार्थना करते हे महत्वाचं नाही, देव त्याच्या मुखातन शब्द देत असतो. देव 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 महत्वाचा आहे. साकर तेच म्हणतो, तुझा शताधिपती म्हणतो तुझा, पण शब्द मात्र बोला. कोणी पण शब्द घेऊन येऊ द्या. परत ऐका, मी तुम्हाला सांगतो, परत मी तुम्हाला अगदी हात जोडून सांगतो, कोणता उपदेश, कोणता सेवक, कोणता संदेष्टा जो देवाचं वचन तुम्हाला खरं सांगतो, तो कोण सेवक तुम्हाला वचन सांगेल आणि कसा शब्द पाठवेल आणि देव तुमच्या समस्येचं निराकरण करता येईल सांगत नाही, पण 100% त्याच्या शब्दामध्ये ताकद आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, व्यक्ती महत्वाची नाही तर माझा प्रभूच महत्वाचा आहे. मग ते गाढवाच्या जाबाडात असू द्या, नाहीतर कावळ्याच्या तोंडातलं भाकर असू द्या. येस, येते का लक्षात तुमच्या? हालेलुया. मला नाही वाटत कावळ्याच्या तोंडातलं कोण खाईल म्हणून. कावळ्याने जर भाकर नेली तर आम्ही बघत बिने फेकून देतो कचऱ्यामध्ये. आणि एलिया ते मांस पण खात होता, ती भाकर पण खात होता का? देवाचा शब्द होता. तुला कोण पुरवेल? कावळा. झाडाखाली बस, कावळा तुला मांस घेऊन येईल, भाकर घेऊन येईल. मग तुला किती किळस वाटली तरी त्याच्याशी मला घेणं देणं नाही. एलियानं पण म्हटलं, देवा तू पाठवतो त्याच्यातनं समाधानी आहे. म्हणून मी तुम्हाला हे सांगतो, देव तुम्हाला कोणाला मध्यस्थी करण्यासाठी पाठवत आहे, कोणाच्या मुखात शब्द घालत आहे त्याचा विचार करू नका. शब्द देवाचे आहेत, याच्यावरती विश्वास ठेवा आणि त्याच शब्दाच्या द्वारे तुम्ही बरं होणार आहात, याच विश्वासानं तुम्ही प्रार्थनेसाठी पुढे यायला पाहिजे. शब्द पाठव, तो किती सुंदर म्हटला, शब्द पाठव, शब्द पाठव. आमेन. मला तर वाटतं थोड्या दिवसामध्ये लहान लहान लेकरं पण प्रार्थना करतील आणि लोक बरे होतील. देवाला काय कठीण आहे हो? येस. देवाला काय कठीण आहे? देवाला वाटलं की नाही मोठे बरोबर नाही, आता छोट्याकडनं काम करून घेऊ, करू शकतो देव. तो म्हटलं बालके आणि तानुले यांच्या मुखातून माझी, मग ते कधी येणार आहे? बालके आणि तानुले माझं गौरव करतील, मी त्यांच्या मुखामध्ये माझे शब्द घालील, ते स्तुती करतील. किंवा ज्या संदेशाच विसरून गेला, मग म्हटलं गाढवाला म्हटलं तू सांग संदेशाला ज्ञान. हे देवाचं काम आहे, शब्द कोणाच्या मुखात काय घालील सांगता येत नाही. मी प्रार्थना करतो की शिलो मध्ये येणार दिवसात लहान लेकराच्या मुखात देवाने शब्द घालून लोक बरे व्हावेत, त्याचं आरोग्य पाठवावं, लोकांची जीवन बदलावे. हे शब्दातली ताकद प्रभू त्यांना पाठवणार आहे. आता काय घडलं वाचा शेवटी. पण सांगण्यासारखं आहे, पण शब्द मात्र बोला, शब्द मात्र बोला बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल, म्हणजे माझा चाकर बरा होईल. आता काय संभाषण झालं पुढे वाचा. हा, कारण मीही ताबेदार मनुष्य आहे, मी पण ताबेदार मनुष्य आहे, आणि माझ्या हाताखाली, माझ्या हाताखाली शिपाई असून मी एकाला जा म्हटले, एकाला जा म्हटलं की तो जातो, तो जातो. दुसऱ्याला ये म्हटले, ये म्हटलं की तो येतो, तो येतो. आणि माझ्या दासाला, माझ्या दासाला अमुक कर म्हटले, अमुक कर म्हटलं की तो ते करीतो. आता पहा किती साधं सोपं लॉजिक सांगितलं त्यानं. जीवन जगण्यासाठी प्रत्येक जण कुठंतरी काम करतो. आता सगळ्यात हॉस्पिटल मधले काम करणारा शेवटचा माणूस मामा, सगळे त्याच्यावर रुबाब मारतात, नर्स मारतात, डॉक्टर मारतात, मेट्रोन मारतात, मामावर सगळे. मामा कोणावर रुबाब मारतो? पेशंट वरती. नीट बसा. आणि त्याने नीट बसा म्हटल्यावर तो नीट बसतो का? तर त्याला शब्दातली ताकद माहिती बरं का. आत्ता नीट नाही बसलो तर हा मला बरोबर कायमचा झोपवेल नाही का, त्यालाही ताकद कळते शब्दाची.
पुन्हा आता तिथं नर्स डॉक्टर येतो, डॉक्टर चेक करतो, सगळं काही लिहून देतो आणि नर्सला सांगतो की 8:40 किंवा 8:30 येणार, इंजेक्शन द्या, अमकं द्या, तमकं द्या. मग तो पेशंट विचारतो का हो डॉक्टरने सांगितलं. ते कुठलं बी इंजेक्शन खूप असलं तरी खुपसून घेतात, कारण का डॉक्टरनं सांगितलंय हे कळत जात नाही. त्यांचा विश्वास काय, डॉक्टरने सांगितलं म्हणजे फायनल आहे. मग प्रभूने एवढं सगळं तुमच्या संबंधाने सांगितलं, हे बदलतात तो कधीच बदलत नाही, तो कधीच बदलत नाही. त्याच्या शब्दावर विश्वास पाहिजे ना, बरं व्हायचं ना मग त्याच्या शब्दावर विश्वास. आणि हा म्हटला, मी सुद्धा चाकरला सांगितलं जातो जातो, मी हे म्हटलं तर येतो, मला माहिती शब्दातली ताकद काय आहे. अहो तुम्हाला देवाने कुठं कामाला ठेवलं ना, आणि तुम्ही जे काम करत असताना तुमच्या हाताखालचे लोक जसं तुमच्या शब्दाला किंमत देत होते ना, तसंच लक्षात ठेवा, प्रभू सुद्धा आपला शब्द कोणाच्या मुखातून पाठवतो. तो शब्द पाठवणारा हा व्यक्ती जो आहे ना, तो शब्द काम करतो आणि त्या शब्दाच्या द्वारे तुमचं बरं होतं. म्हणून लक्षात ठेवा, शब्दातली ताकद लक्ष मध्ये घ्या, जी कोणाच्या तरी मुखामध्ये प्रभू घालणार आहे. तू शब्द बोल. हालेलुया. प्रार्थना करणारे लोकांनी काय म्हटलं पाहिजे, प्रभू तू कोणाच्या तरी मुखातनं बोल, अमक्याच्याच मुखातनं अट्टास नाही पाहिजे, यानीच. मग तुमचा विश्वासच नाही, मग तुमच्यावर कोणी पण येऊन डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करू द्या, उपयोगच नाही, नाहीच तुम्हाला बदलू शकत का, कारण तुमच्या शब्दावर. आता वाचा तो त्याच्या पुढचं थोडस वाचा. हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले. कुणाला आश्चर्य वाटलं, येशूला व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना. तो म्हणाला, काय म्हणाला लोकांना, मी तुम्हाला खचित सांगतो, मी तुम्हाला खचित सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही. कधी बरं होणार तुमच्या घराचं, सगळ्यांपेक्षा विश्वास तुमचा. आमेन. सगळ्यांसारखा विश्वास नाही. हालेलुया. सगळे थांबले, मी पण थांबलो, सगळ्यांचं जसं झालं माझं झालं नाही, हो एकदम वेगळं. आमेन. सगळे डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करायला लागले आणि तो काय म्हटला, मला नाही प्रार्थनेची गरज, तुम्ही फक्त शब्द पाठवा. हालेलुया. ऐकता का तुम्ही, काही लोकांना आज प्रार्थनेची गरज नाही, ते वचनानेच बरे झालेले आहे. वचनावर विश्वास ठेवा, तुमचं चांगलं झालेलं आहे, तिथंच चांगलं झालेलं आहे. 100% सांगतो, युट्यूब वरून ऐकता, तुमच्या साक्षी घडलेल्या आहेत. विश्वास ठेवा, तुमचं कोर्टचं काम असू द्या, तुम्हाला लेकर होत नसतील किंवा तुमच्या लग्नाची समस्या असेल, 100% प्रभूच्या वचनावर विश्वास ठेवला, तिथंच घडणार आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला इकडं नाही यावं लागणार आहे. आता येणार आहेत बिचारे, अजून पण काही लोक, काही लोकांनी मला सांगितलं आणि ते म्हटले की आम्ही मुंबईचे पोलीस आहोत, लेडीज होत्या त्या, ऐकलं आम्ही वचन, आम्ही घरी बसलो होतो, चर्चला जात नव्हतो, डिस्टर्ब झालो, हा निराश झालो, परंतु जेव्हा आम्हाला कोणीतरी तुमचं वचन पाठवलं, एकदम फ्रेश झालो, असं वाटलं की नाही आता जाऊन भेटायला पाहिजे. मग नुसते आम्हीच नाही तर आमच्या बरोबरच्या पुष्कळ महिलांना घेऊन जे पोलीस खात्यात काम करत आहे, आम्ही सगळे या रविवारी चर्चला येणार आहोत. का, शब्दातली ताकद आहे प्रिया लोकं, शब्दातली ताकद. हालेलुया. अगोदर त्यांनी मला म्हटलं की हॅलो आम्ही मुंबई पोलीस बोलतो, मी थोडंसं घाबरलो, अरे मेरे पास क्या काम आहे. मग त्याने सांगितलं नाही हो आम्ही तुमचं वचन ऐकून खूप उत्तेजित झालेलो आहोत. मग त्यांच्या बॉसला फोन लावून दिला, बोला यांच्याशी. मग मी त्यांच्याशी बोललो, इतकं सुंदर वातावरण. आणि ते म्हटले नाही आता आम्हाला तुम्हाला आम्हाला विश्वास बसे ना, तुम्ही आमच्या संगती बोलत आहात. मला कधी कधी प्रश्न पडतो, खरंच का काय, विश्वास बसना तुम्ही आमच्याशी बोलत आहात. मग हे कुठून येतं, ही शब्दातली ताकद आहे, शब्दातली ताकद आहे प्रियांनो. हालेलुया. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कुठं आहात हा विचार करू नका, देवाचा शब्द ऐकत आहात आणि हा शब्दच परिस्थिती बदलणार. आणि शास्त्रात असं लिहिलं, एंड करतो मी, तिकडं त्याचा चाकर बरा झाला आणि त्यानं विचारलं घरी जाऊन कोणत्या तासाला बरा झाला. हालेलुया. आणि मग त्याने सांगितलं अमक्या तासाला, तो काय म्हटलं माहिती का, त्याच वेळेस त्याचा शब्द त्यानं पाठवला. आज रात्री याच वेळेस तो शब्द पाठवत आहे. विश्वास ठेवा, तो तुमचं घर बरं करणार आहे, तुमचं घर बरं करणार आहे, तुमचं शरीर, तुमची परिस्थिती, तुमची आर्थिक स्थिती, सगळ्याला बरं करणार आहे. तुमचा नवरा असेल, तुमचे लेकर असतील, 100% मी तुम्हाला सांगतो, न बदलणाऱ्याला बदलणारा माझा प्रभू आहे. 100% तो बरं करेल. शब्दावर विश्वास ठेवा. आपल्या जागेवरती उभं राहूया, आपल्या जागेवरती उभं राहूया. जिथं आहात तिथं आपल्या जागेवरती उभं राहा. परमेश्वराचं वचन आलेलं आहे आपल्याकडं, तो
थोड़ा वेळ आपण आपल्या जीवनाचा विचार करू, देवाच्या शब्दावर विश्वास ठेवू। मला माहिती आहे तुम्ही प्रश्न घेऊन या ठिकाणात आलेला आहात आणि आता देवाच्या शब्दाची ताकद तुम्हाला अनुभवायची। ज्यांना प्रार्थना करायची त्यांनी पुढे या। प्रार्थना करून घेणाऱ्या लोकांमध्ये विश्वास असला पाहिजे की देवाचा शब्द माझ्यासाठी पुरेसा आहे। तुझ्या वचनाला तू जागणारा देव आहेस। तुझ्या लोकांसाठी केलेल्या प्रार्थना तू ऐकले हा माझा विश्वास आहे। यांच्यासाठी प्रार्थना करतो, चुकी त्यांच्या स्किनवरती आजार आहे नष्ट करून टा, शेतीचा प्रश्न सुटला जाऊ दे, मुलगा सुनीकडनं चांगली वागणूक त्यांना मिळू दे, लक्ष्मण आहेरे मनोविकारापासून त्यांना सुटका दे, मानसिक आजारातून त्यांना बाहेर का, वैशाली बोरे त्यांच्या केसाची समस्या दूर कर, प्रथमेशला नोकरी लागावी, त्याचा चहा कॅन्टीनचा व्यवसाय चांगला चालावा असं होते, अस्वलीकर त्यांच्या मेंदूमध्ये जी समस्या ती दूर कर प्रभूजी। इंडियन सिस्टरची विशेष आठवण करतो। आज आम्ही तुझ्या शब्दाविषयी ऐकलं, फक्त तुझा शब्द त्यांना बदलून टाकावा असं होते, उभं कर तुझ्या गौरवा। त्याचप्रमाणे लोखंडे त्यांच्या मनाचं जो काही त्रास आहे माया लोखंडे त्यांना स्पर्श कर, पूर्ण आरोग्य दे। राजस्त्रीची देखील नोकरीची समस्या सुटली जाऊ, वडिलांच्या जागेवर लवकरात लवकर तिला नोकरी लागावी असं होते। अशा गायकवाड त्यांचा हार्टचा प्रॉब्लेम आहे, त्यापुढे त्यांना सुटका दे। रेखा जाधव त्यांच्या पारिवारिक समस्या सुटल्या जाऊ दे। ब्रदर अनिल यांची जागेची बैठक जी काही आहे ती लवकरात लवकर त्याचा निकाल लागू दे। रेखा जाधव त्यांच्या घरातील वाद बंद व्हावे, सोन घरी यावी आणि त्यांचं कुटुंब नीट व्हावं असं होते। यथार्थ पांडे यांच्यासाठी मागत आहोत, ड्रगच्या व्यसनातून त्याची सुटका कर, कोरोनाला दुःख दिसत आहे त्यांनाही स्पर्श कर आरोग्य दे। सिस्टर सीमा यांना पॅरालिसिस पासून सुटका दे प्रभूजी। जया गायकवाड लिंकृयुग त्यांना तू आशीर्वादित कर। यशपाल मुस्के त्वचा रोगातून त्यांना सुटका दे, त्यांचा देवावरचा विश्वास मजबूत कर। इमामी शेळके त्यांना 100% आरोग्य दे। सिल्विया अविनाशित बाहेर काढ प्रभूजी, त्यांच्या सगळ्या समस्या सुटल्या जाऊ दे। राकेश देवकर व्यसनातून सुटका होऊ दे। प्रियंका गायकवाड त्यांच्या घरामध्ये शांती समाधान बहिणीचा संसार व्यवस्थित चालावा असं होते। शुभांगी गायकवाड त्यांनाही लेकराचा आशीर्वाद मिळू दे। कमला यांच्यासाठी प्रार्थना करतो, शुगरचा त्रास आहे, हृदयाला क्षेत्र आहे, शब्द पाठवून प्रभूजी ते बरे होते। आभार मानतो तुझ्या उपस्थितीबद्दल, गौरव देत तुला सन्मान देत येशूच्या नावाने प्रार्थना निर्मिती म्हणून करेल।